हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव समीर सिंह नाळे, देवकर पाणंद उपासना केंद्र। किती बोलायचं आणि किती सांगायचं आपल्या सद्गुरूबद्दल, हे बोलायला शब्द उरत नाहीत आणि मनातल्या भावना आपण रोखू शकत नाही, अशा पद्धतीचंच माझं अनुभव कथन मी आज माझ्या सद्गुरूच्या चरणी वाहतो। मी पेशानं प्रोफेशनली मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये काम करतो। 2016 आम्ही बापूसेवेत आलो, तेही आलो ह्या योगायोगानं की माझ्या संस्थेमध्ये आपल्या मिरज उपासना केंद्रातले श्रीयुत कांबळे हे पेंटिंग करायला आले होते फर्टिलायझरचे। आणि ते 2016 असं होतं माझं की त्याच्या अगोदर 1.5 महिना मला कफचा त्रास असल्यामुळे तो माझ्या श्वसननलिकेमध्ये तो कफ साठायचा आणि मला खूप घाबरल्यासारखं व्हायचं। आणि हे घाबरणं इतकंच होतं की मी आता मरतो आहे की काय, ह्या भावना माझ्या मनात सारख्या उफाळून यायच्या आणि हे मी कोणाला घरीही सांगायचो नाही की कोणा कोणालाही शेअरही करायचो नाही, ते मनातल्या मनात सारखं दाबून जेव्हा झोपलो की मला तो त्रास व्हायला चालू व्हायचा। आणि ऑफिसमध्ये असंच बसलो होतो आणि आठवत होतो की बाबा सद्गुरूला काहीतरी कर, पण त्यावेळी मी बापूसेवेत नव्हतो, पण दत्तप्रभूचरणी आणि आमच्या घरी गजानन महाराजांचं उपासना नेहमी असायची, तर मी सद्गुरू दत्तात्रेयांना वावर घालत होतो की काही कर कर माझ्या मनातली भीती जाऊ दे। आणि योगायोग त्या दिवशी श्रीयुत कांबळे इंग्रज उपासना केंद्रातले माझ्या ऑफिसमध्ये पेंटिंग करायला आले होते आणि ते आले, मी ते पेंटिंग बघितलं, त्यांना म्हणलो ठीक आहे ओके, आणि त्यांच्या शर्टवर बापूंचा फोटो होता, तर त्यांना मी म्हणलो की हे अनिरुद्ध बापू ना, कारण मी बापूंना पूर्वीपासून ओळखतो, मला माहीत होतं डॉक्टर अनिरुद्ध देरेदर जोशी हे म्हणजे बापू आपले हे कोल्हापूरला आले होते, मी कॉलेजला होतो तेव्हापासून मी त्यांना पाहतोय ते बघतोय, पण बापूसेवेत जाण्याचा कधी योग आला नव्हता, पण तो दिवसच तो भाग्याचा होता की बापूने आपोआपच आपल्याला बोलवून घेतलं होतं। आणि मग ते कांबळे माझ्यापाशी येऊन बसले, हां साहेब तुम्हाला काय माहिती आहे का, तर म्हणलो नाही सर सांगा मला, आणि मग लोकांना त्रास नको म्हणून मी माझ्या केबिनचा दार लावून घेतलं आणि त्यांना बसवलं। पहिला मी त्याला माझे प्रॉब्लेम सांगितले की मी असं असं आहे, नंतर ते एक एक जे अनुभव सांगत होते बापूंबद्दल त्यातून मी गळागळा रडायला लागलो। मी त्यांना विनंती केली की माझ्या केबिनचा दार किंवा माझे कलिग्स बघून येत, मी केबिनचं दार लावायला लावलं आणि मी खूप गळागळा रडायला लागलो। ते म्हणले रडू नका बापूंनी, खरंच मला असं वाटते की मला तुमच्याकडे आत्ता पाठवले, कारण माझ्या खिशामध्ये दत्त बावणनी मी गेली 8 दिवस घेऊन फिरतोय, मी बापूंना म्हणतोय की ते असं म्हणत होते की मी बापूंना म्हणतोय ही बावणनी माझ्या खिशात का ठेवली आहे, मला माहित नाही की ती बाहुंनी आज तुम्हाला गरज आहे आणि तुम्हाला द्यायची आहे। आणि हे ऐकताच म्हणजे मला तर सांगतानी अंगावर काटा यायला लागलाय की ते ऐकताच माझा आणखीन रडायला लागलो की खरंच असं असतं की आपला सद्गुरू आपल्या बरोबर बोलवून घेतो आणि खरंच बापूंनी सीयुत कांबळेंकडून ती मला दत्तबाहुंनी दिली। आणि त्यांनी सांगितले की ती दत्तबाहुंनी तुम्ही म्हणा आणि बघा, आणि आपल्या कोल्हापूरमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये शनिवारचं बापू उपासना असते आणि तुम्ही खरंच साहेब तुम्ही जावा तिथे, हे म्हणल्यानंतर तो दिवस मला आता आठवत नाही पण थिंक बुधवार किंवा मंगळवार असेल, आणि 2 दिवसांनी शनिवारी आल्यानंतर मला ते कांबळे सरांचे वाक्य आठवलं आणि मी माझ्या मेसेजना घेऊन उपासना केंद्राला गेलो। त्या दिवशी दत्तबावांनीही वाचली, ती दत्तबावांनी अजून माझ्याकडे आहे, आणि उपासना केंद्रात गेलो आणि तिथले माहोल बघितलं, बापू चरणाचं स्पर्श जेव्हा मी केला बापू चरणांचा पादुकांचा, त्यावेळेपासून माझ्या मनातील 100% भीती गेली की नाही आता कोणतरी माझ्या बरोबर आहे। आणि तो त्यानंतरचा माझा आयुष्यातलं जीवनाचा पालटत्याचा दिवस होता। आणि त्याच्यानंतर प्रत्येक क्षणाला किती अनुभव सांगायचे आणि किती बोलायचं याबद्दल आता वेळी पूर्णाने इतके अनुभव माझ्या ह्याला आले। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।